एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले, त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलाय. त्या आदेशाप्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माने यांनी त्यांच्या पथकाने संबंधित गुन्ह्याची उकल उघडकीस आणून यातील चोरीस गेलेला एकूण 355,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलाय. यामध्ये आरोपी नाव दीपक वैकुंठ श्रीगण, राहणार 197 भारतनगर हैदराबाद रोड, जुना विडी घरकुल सोलापूर, मल्लेश गोपी मेत्रे, राहणार बापूजी नगर सोलापूर अशी नावे निष्पन्न झालाय. या आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन माने, सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी तसेच त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी राकेश पाटील, चेतन रुपनूर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, सचिन जाधव, शैलेश स्वामी, अमोल यादव, काशीनाथ वाघे, शंकर याळगी, अश्रुभान दुधाळ, संदीप जावीर यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.